मध्ये दशावतारी नाटके दशावतारी नाटके हा पॉइंट पाहणार आहोत. दशावतारी नाटक हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. आता ही नाटक कधी सादर केली जातात याचा कालावधी असतो. सुगी संपली सुगी संपली का सुगी नंतर कोकणामध्ये गोव्यामध्ये अशा पद्धतीचे नाटक सादर केले जातात. मग याच्यामध्ये देवाचे 10 अवतार देवाचे 10 अवतार दाखवले जातात. मग ते 10 अवतार कोणते? मत्स्य अवतार असेल, कुर्मा अवतार असेल, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की अशा पद्धतीचे 10 अवतार या नाटकामध्ये असतात. आता या नाटकामध्ये सूत्रधार जो असतो विघ्नहर्ता विघ्नहर्ता गणपतीला आव्हान दिलं जातं आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात होते. बघा त्यानंतर नाटकातील पात्रांचा नाटकातील पात्र जे असतात त्या पात्रांचं जे बोलणं असतं पात्रांचं जे बोलणं असतं अभिनय जो असतो तो अभिनय का वेगळ्या पद्धतीचा असतो. मग अभिनय असेल, रंगभूषा असेल, वेशभूषा असेल, हे सगळे परंपरागत आलेले असतात. हे सगळे परंपरागत आलेले असतात. मग बघा यांचा बहुतेक भाग हा पद्यमय असतो, कवितेच्या स्वरूपात असतो. पण काही काही जे बोलणं असतं त्यांचं काही संवाद जे असतात ते संवाद मात्र स्वयंस्फूर्तीने ते कलाकार बोलत असतात. मग अठराव्या शतकामध्ये श्यामजी काळे यांनी मानलो ह्या दशावतारी नाटकाचा पडोवा केला. त्यानंतर विष्णुदास भावे असते, विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाटकाचा काय केलं होतं, संस्करण करून त्याच्यावरती संस्करण करून पौराणिक नाट्य किंवा पौराणिक नाटक सुरू केलं. कुणी केलं? विष्णुदास भावे यांनी. या मुद्द्यावरती काही प्रश्न येऊ शकतात, त्याच्यातला एक प्रश्न सांगतो. अशा पद्धतीचे काही प्रश्न येऊ शकतात. पहिला प्रश्न बघा असा असू शकतो, टिंबटिंब यांनी दशावतारी नाट्याचे किंवा दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून पौराणिक नाटक सादर केले. मग अ विष्णुदास भावे असेल, ब कनकदास असेल, क पुरंदरदास असेल आणि ड विजयदास असेल. त्याच्यात उत्तर काय आहे बरोबर? पहिला आहे अ विष्णुदास भावे. पहिला आहे विष्णुदास भावे. मग बघा उत्तर काय असेल, तर विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून पौराणिक नाटक सादर केले. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात.